नमस्कार मित्रांनो, मी अंकुर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी, मागील व्हिडिओमध्ये आपण गेलो होतो माणिकडाला, जो आहे गिरिदुर्ग, आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत आणखीन एका किल्ल्यावरती, पण तो आहे जलदुर्ग, जो आहे मुरुड तालुक्यामध्ये कुंडलिका नदीच्या खाडीवरती असलेला कोरलाई किल्ला, ज्याची बांधणी केलेली आहे पोर्तुगीजांनी। आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बरीचशी या कोरलाई किल्ल्याची माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। सो आपली ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, खूप इंटरेस्टिंग असणार आहे। तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अंकुर पोवळे व्लॉग्स, म्हणजेच एपी व्लॉग्स। तर मंडळी, आता मी निघालो आहे घरून जवळजवळ 8:30 वाजले सकाळचे, आणि वाटीमध्ये आपलं हे शिवमंदिर आहे। सो या शिवमंदिरमध्ये मी आलेलो आहे आणि दर्शन घेतलं आहे मस्तपैकी, आणि आता निघत आहे कोरलाईच्या दिशेने। सो आपली आता ही कोरलाईची जर्नी स्टार्ट होते, सो लेट्स गो। मित्रांनो, अलिबाग म्हटलं की आपल्या नजरेसमोर आपोआप येतो तो म्हणजे लांबसलांब पसरलेला असा हा अरबी समुद्र। विविध गडकिल्ले, विविध मंदिरे आणि त्याचबरोबर निसर्गाची देणगी असणाऱ्या या नारळी सफारच्या बागा, याच नारळी सफारच्या बागांतून वाट काढत आज आम्ही निघालो होतो कोरलाईच्या दिशेने। नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत म्हणजे आणि कोरलाई म्हणजे मुरुड रोहा मार्गे, म्हणजे चणेरे मार्गे आपण कोरलाई किल्ल्यावर जाऊ शकतो। आता तुम्हाला जो दिसत असेल तो जो दिसतोय तो डोंगर, तो आहे आपला कोरलाई किल्ला, म्हणजे आजचा डेस्टिनेशन। आणि या किल्ल्यावर जाण्यासाठी खरं तर दोन मार्ग आहेत, एक तर आपण अलिबाग मार्गे जाऊ शकतो, अलिबाग मार्गे जर जायचं असेल तर आपल्याला 20 ते 22 किलोमीटरचं अंतर आपल्याला कापावं लागतं, आणि त्यासाठी आपल्याला एक ब्रिज क्रॉस करावा लागतो, म्हणजे अलिबाग तालुका आणि मुरुड तालुका या दोन तालुक्यांना जोडणारा हा साळावचा ब्रिज आहे, त्या ब्रिजून आता मी उभा आहे। आणि दुसरा मार्ग म्हणजे मुरुड रोहा मार्गे, म्हणजे चणेरे मार्गे आपल्याला आता तिथे जाता येतं, तो आहे आपला कोरलाई किल्ला। आणि आता आपण या ब्रिजवरती आहोत आणि याच्या समोरच हा जो भाग आहे, या इकडे आपला रेवदंड्याचा फोर्ट, इकडे सगळे आपली नारळी सुपारीची बागा दिसत असतील त्यांच्याच आतमध्ये असलेला आपला रेवदंड्याचा फोर्ट आहे। सो आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण तिथे सुद्धा जाणार आहोत, पण पहिले आपण चाललेलो आहोत त्या कोरलाई किल्ल्यावरती। मच्छीमार थोडा आता थांबलेली आहे। कोरलाई किल्ल्याच्या पायथ्याशी, आणि माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल सुंदर असा नजारा, हा आहे कोरलाई गाव, जो मिश्र मराठी आणि पोर्तुगीज भाषा बोलणारे लोक आजही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तर या गावाचा एक खरंतर इतिहास आहे, कारण की आपले मराठ्यांनी जेव्हा ह्या भागामध्ये सत्ता होती, मराठ्यांची सत्ता होती, जेव्हा राज्य केलं तेव्हा रेवदंड्यामध्ये पोर्तुगीज आणि मराठ्यांमध्ये एक युद्ध झालं। त्या युद्धामध्ये काही प्रमाणातले पोर्तुगीज आहेत ते ही कुंडलिक नदीची खाडी ओलांडून या भागामध्ये आले आणि इथे येऊन त्यांनी वास्तव्य केलं। सो त्यांच्यामुळे निर्माण झालेला आहे कोरलाई गाव, आणि या गावामध्ये असणारे हे मिश्र भाषेत, म्हणजे पोर्तुगीज आणि मराठी भाषा बोलणारे इथले लोक, आणि इथला समाज जो आहे तो कोळी समाज आहे जास्त प्रमाणात, आणि त्यामुळे इथला प्रमुख व्यवसायसुद्धा मच्छीमारीच आहे। तर आपण जेव्हा येत होतो तेव्हा बाजूला ते सिमेंटचे असे बंधारे किंवा सिमेंटचे शेती किंवा असे सिमेंटचे भाग आपण बघितले, खळे बघितले, ज्यांना खळे म्हणतात, ज्या ठिकाणी मच्छी जी आहे, ओली मच्छी जी आहे ती सुकवली जाते। आता पावसाळा आहे त्यामुळे मच्छी तो तेवढ्या प्रमाणात इथे नाही आहे आणि सुकवूनसुद्धा फायदा नाही, कारण की पाऊस येऊन ती परत भिजणारच आहे, त्यामुळे तिथे आता कपडे वगैरे वाळत घातले होते। हे जे मागे तुम्हाला दिसतं आहे हे आहे महादेवाचं मंदिर, किल्ल्याच्या पायथ्याशी इकडे आहे आपला किल्लावरती, आणि त्याच्या खालती पायथ्याशी असणारं हे महादेवाचं मंदिर आहे। इकडे आहे गाव कोरलाई गाव, आणि इकडून आता आपण वरती जाणार आहोत। जो आपल्याला हा रस्ता जो आहे
तो आपल्याला नेणार आहे डायरेक्ट किल्ल्याच्या पूर्वेकडे असणाऱ्या प्रवेशद्वाराकडे. आणि ह्या किल्ल्यावर खरं तर जाण्यासाठी दोन वाटा आहेत, म्हणजे तीन वाटा आहेत खरं तर. एक तर आपण आता जिथून चाललो आहे पूर्वेकडे दरवाज्यातून, मुख्य दरवाज्यातून तो भाग, दुसरा म्हणजे पलीकडच्या साईडला म्हणजे पश्चिमेकडे असणाऱ्या लाईट हाऊसमधून. एक लाईट हाऊस आहे, त्या लाईट हाऊसच्या इथून असणाऱ्या एक वाटेवरती किल्ल्याला जायला तिथे एक छोटासा दरवाजा आहे, त्या दरवाज्यातून वरती आपण किल्ल्याच्या आतमध्ये येऊ शकतो. आणि आणखीन एक तिसरा भाग आहे जो सरळ तिकडे जातो उत्तरेकडे, आणि तिथून एक छोटीशी चोरवाट आपण म्हणू शकतो, त्या वाटेने आपण किल्ल्याच्या आतमध्ये जाऊ शकतो. तर असे तीन वाट आहेत. तर आत्ता आपण चाललेलो आहोत ह्या महादेवाच्या मंदिराच्या इथून, मंदिराच्या आतमध्ये आले होती. समोर आपल्याला दिसतो छोटासा नंदी, आणि त्याच्या समोरच म्हणजेच मंदिराच्या डाव्या बाजूला इथे गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती. आता मी चाललो आहे तो मेन गाभाऱ्यामध्ये जिथे आहे महादेवाचं छोटीशी पिंड. महादेवचं मंदिर ही आपली कोंडलिक नदीची खाडी, इकडे एक गाव, आणि याच मंदिराच्या मागे असणारा हा जो रस्ता वरती जातोय तो जाणार आहे, तो नेणार आहे आपल्याला पूर्वेकडील दरवाजाकडे. थोडी जंगलातली वाट आहे तुम्हाला दिसत असेल, म्हणजे आपल्याला इथे ट्रेक सुद्धा करायला मिळणार आहे, छोटीशी ट्रेक असेल. कारण की हा जो किल्ला आहे, हा जो किल्ला आहे हा जलदुर्ग आहे, आणि जलदुर्ग मोस्टली जास्त आपल्याला चढायला लागत नाही. सो त्याचप्रकारे आपल्याला 10 ते 20 मिनिटाची चढाई असणार आहे, जास्त चढाई लागणार नाही आहे. सो इथे तुम्ही बोर्ड बघू शकता, आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे पायवाटेने. तर मित्रांनो, 10 ते 15 मिनिटाच्या चढाईनंतर आता आपण आलो आहोत फायनली किल्ल्याच्या या ज्या दरवाज्याच्या समोर, म्हणजे पूर्वेकडे हा जो दरवाजा आहे त्याच्या मुख्य पायऱ्यांच्या इथे आपण आलेलो आहोत. आणि इथून मस्तपैकी कुंडलिक नदीची खाडी आपल्याला दिसते. सो आता या मेन पायऱ्यांनी आपण चाललो आहोत वरती मुख्य प्रवेशद्वारातून किल्ल्याच्या आतमध्ये. सो बघू शकता तुम्ही ह्या पायऱ्या. मित्रांनो, फायनली ह्या पायऱ्या सोडून आता आपण आलो आहोत वरती किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी. आणि इथून पूर्णपणे आपल्याला दिसते कुंडलिका नदीची खाडी, आणि तिकडे आहे आपला कोरलाई गाव. सो आपण जिथून आलो, आणि हा आहे कोरलाई किल्ल्याचा पूर्वेकडील मुख्य दरवाजा. आणि दरवाज्याच्या बांधणीवरून आपल्याला लक्षात येत असेल की किल्ला किती मजबूत असेल. आणि ह्या दरवाज्याच्या वरतीच तुम्हाला दिसत असेल त्या ठिकाणी एक शिलालेख आहे, हा पोर्तुगीजांचा शिलालेख आहे. आणि त्यावर असं लिहिलेलं आहे की लढल्याशिवाय या किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश नाही. यावरून असं समजून येतं की पोर्तुगीजांची लढाऊ वृत्ती आपल्याला या शिलालेखावरून समजून येते. सो आता आपण या किल्ल्याच्या आतमध्ये जाऊया आणि पाहूया आणखीन काय काय या किल्ल्याच्या आतमध्ये. आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलेलो आहोत, मुख्य दरवाजा पार करून आपण आतमध्ये आलेलो आहोत. आपल्याला थोड्याशा ह्या पायऱ्या मिळतात, आणि इथून जेव्हा आपण वरती येतो तर हा आहे किल्ल्याचा मुख्य भाग. ज्या ठिकाणी आपल्याला समोर ही जी वास्तू दिसते हे पोर्तुगीजकालीन चर्च. या किल्ल्यावरती 1594 ते 1739 इतक्या प्रदीर्घ कालावधीपर्यंत पोर्तुगीजांची सत्ता होती. आणि त्याच कालावधीमध्ये त्यांनी ही वास्तू बांधली, हा चर्च बांधला. आणि आपण आता उभे आहोत तो आहे या किल्ल्याचा मुख्य भाग, म्हणजेच फोर्ताज रियाल म्हणतात त्याला पोर्तुगीज भाषेत. आणि आपण हा किल्ल्याच्या मुख्य भागामध्ये, इकडचा सगळा भाग आहे हा दक्षिणेकडील भाग आहे, आणि म्हणजे चर्चच्या मागचा जो भाग आहे तो सगळा दक्षिणेकडील भाग आहे,
आणि हा सगळा भाग जो आहे हा उत्तरेकडे भाग आहे। तर आपण पहिले आता जाणार आहोत उत्तरेकडे आणि तिकडे काय आहे ते पाहूया आणि त्याच्यानंतर मग परत आपण चर्चा मागच्या भागात येऊ। तर मित्रांनो हा आहे मुख्य दरवाजा आणि इथून वरती आपण आलो की त्याच्या उजव्या बाजूलाच आपल्याला ही मोठी प्लेट किंवा हा शिलालेख भेटतो ज्यावरती पोर्तुगीज भाषेमध्ये काहीतरी नमूद केलेलं आहे आणि सुंदरसं नक्षीकामसुद्धा काढलेलं आहे। सर तो हा शिलालेख आता या ठिकाणी या भिंतीला टेकून ठेवलेला आहे आणि इकडच्या बाजूला म्हणजेच उत्तरेकडे हा एक दरवाजा आहे। हा किल्ल्याच्या बालेकिल्ल्यात जाण्याचा मार्ग आहे म्हणजे दरवाजा आहे। त्याच्यावरती आपल्याला एक शिलालेख आणखीन एक शिलालेख पोर्तुगीजकालीन शिलालेख दिसतो ज्यावर पोर्तुगीज भाषेत काहीतरी लिहिलेलं आहे आणि वरती पोर्तुगीजांचं राजचिन्ह आहे तुम्हाला दिसत असेल। सो आता ह्याच्या आतमध्ये आपण जाऊया आणि बघूया आतल्या भागामध्ये म्हणजे उत्तरेकडे आणखीन काय काय। तर इथल्या भिंती आणि हे स्ट्रक्चर पाहून असं लक्षात येतं की किल्ल्यातील जो किल्लेदार आहे त्याच्या वाड्याचा अवशेष असावा। आणि आत्ता मी जिथे उभा आहे त्या आहेत पाण्याच्या टाक्या आणि त्यासाठी तीन ओपनिंगसुद्धा आपल्याला दिसतील म्हणजे खाली खारं पाणी आहे आणि या टाक्यांमध्ये गोड असं पाणी आहे। मला दाखवतो मी बघा आणि या टाक्यांमधून जर पाणी काढायचं असेल तर आपल्याला तशी एक बरणी रशीला बांधून खाली पाण्यात सोडायला लागते आणि मग पाणी वर काढावं लागतं। पाणी गोड आहे स्वच्छ देखील आहे पिण्यायोग्य आहे। हा दरवाजा जो बाले किल्ल्याचा आहे ज्याच्यातून आपण आतमध्ये आलो तर आतमध्ये आल्यावरती आपल्याला डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोन्ही बाजूला असे टेहळणी बुरुज पाहायला मिळतात। हे या किल्ल्याच्या मध्यभागी आहेत त्यामुळे या किल्ल्याचं सेंटर ऑफ अट्रॅक्शनसुद्धा असू शकतं आणि इथून आपल्याला किल्ल्याच्या चारी बाजूला योग्य रीतीने नजरसुद्धा ठेवता येते त्यामुळे या दोन बुरुजांचं महत्त्व या किल्ल्यावरती जास्त आहे। हा किल्ला देखील भौगोलिकदृष्ट्या तितकाच महत्त्वाचा आहे कारण त्याचा वापर जो आहे तो त्या काळी समुद्रामार्गे होणारे व्यापार किंवा वाहतूक जी असेल त्याच्यावरती नियंत्रण वगैरे ठेवण्यासाठी केला जात असावा आणि त्याच दृष्टिकोनातून पोर्तुगीजांनी या ठिकाणी हा किल्ला बांधला होता। किल्ल्यावरती बुरुज आणि तटबंदी याच्या व्यतिरिक्त आपल्याला समुद्राकडे रोखलेल्या तोफा देखील पाहायला मिळतात। तर आता मी मुख्य बुरुजावरती आहे। तर मित्रांनो आता आपण आहोत किल्ल्याच्या बुरुजावरती आणि इथून आपल्याला दिसतोय हा आहे साळावचा ब्रिज जो अलिबाग तालुका आणि मुरुड तालुका या दोघांना कनेक्ट करतो। आपण जर अलिबागवरून आलो म्हणजे आज आपण अलिबागवरूनच आलेलो आहे तर आपल्याला 20 ते 22 किलोमीटरचं अंतर कव्हर करून या ब्रिजवरून आपण इथपर्यंत आलो आणि जर आपण मुरुड चणेर मार्गेत असू तर इकडून मग आपण किल्ल्याच्या गावी म्हणजे किल्ल्यापर्यंत येतो। सो इकडे जो आहे इकडच्या भागात आपल्याला दिसतो तो आहे अलिबागचा किल्ला। इकडे जो आहे ही भिंत तुम्हाला दिसत असेल नसेल मला माहीत नाही कारण खूप लांब आहे पण ही आहे रेवदंडा किल्ल्याची भिंत आणि याच्या मागे असणाऱ्या नारळी पोकळीच्या बागांच्या आतून लपलेला आहे आपला रेवदंडा गाव। सो खूप छान दृश्य आहे। हा सगळा किल्ल्याचा पूर्वेकडील भाग आहे आणि इथून लक्षात येतं की पूर्णपणे आपण समुद्रावरती समुद्राच्या या तिन्ही भागामध्ये आपण खूप छान रीतीने लक्ष ठेवू शकतो आणि त्यासाठी हा किल्ला बांधला असावा। तर आपण आधी आता इथला भाग फिरूया इथून किल्ल्याचा सगळा परिसर पाहून घेऊया कारण आपण किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावरती आता आहोत जिथून आपल्याला किल्ला आणि किल्ल्याच्या आजूबाजूचा सगळा परिसर दिसतोय। पोर्तुगीजांनी 1521 साली अहमदनगरचा जो निजाम आहे त्याच्याकडे ह्या डोंगरावरती हा किल्ला बांधण्याचा परवानगी घेतली आणि त्याच्यानंतर मग पुन्हा निजामाला असं समजलं की ह्या ठिकाणी ह्या किल्ल्याचं महत्त्व थोडं वाढतं आहे इथला व्यापार वगैरे वाढतो आहे। सो त्यांनी ह्या किल्ल्यावर ते पुन्हा हक्क दाखवला आणि मग नंतर परत जेव्हा 1594 साली पोर्तुगीज आणि निजाम यांच्यामध्ये जी लढाई झाली त्याच्यामध्ये मग परत पोर्तुगीजांनी ह्या किल्ल्यावरती आपला राज्य किंवा आपली सत्ता स्थापन केली आणि मग तेव्हापासून ते 1739 ह्या किल्ल्यावरती पोर्तुगीजांनी राज्य केलं। आता मी बुरुजावरून खाली आलेलो आहे आणि मी पुन्हा आहे त्या टाक्यांच्या वरती आणि इथून आता खाली जाऊन आपण उत्तरेकडे जाऊया आणि पाहूया आणखीन काय काय तिकडे। या दरवाज्याने जेव्हा मी आतमध्ये आलो तेव्हा समोर आपल्या टाक्या दिसल्या डाव्या बाजूला आणि थोडं पुढे आलो
तर आपल्याला हे सुंदर असं छोटंसं महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं. आणि असं म्हणतात की 1739 ते 1818 या काळामध्ये मराठ्यांनी म्हणजे आपल्या मराठ्यांनी या किल्ल्यावरती सत्ता गाजवली, राज्य केलं, आणि त्याच काळामध्ये हे महादेवाचं छोटंसं मंदिर बांधण्यात आलं असावं. आणि या मंदिराच्या समोर असणारा या दोन तुळशी वृंदावन आपल्याला दिसतात. सो आता मी चाललो आहे मंदिरामध्ये आणि महादेवाचं दर्शन घेतो आणि मग पुढे इथेसुद्धा तुम्ही बघू शकता. हा आत्ताच नुकतंच ठेवले असं नंदी दिसतं आहे आणि समोरच हे असं छोटंसं महादेवाचं मंदिर. हे बघा, हे आहे इथलं छोटंसं महादेवाचं मंदिर जे आपल्या मराठ्यांनी या किल्ल्यावरती जेव्हा सत्ता होती तेव्हा स्थापन केलं. आणि समोरच असणारं ह्या दोन तुळशी वृंदावन. सो आता आपण जाऊया आणखीन पुढे आणि इथेसुद्धा आपल्याला बुरुज दिसतात. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की जलदुर्ग याची विशेष बांधणी, खरं तर किल्ल्यावरून समुद्रामार्गे जी काय वाहतूक किंवा हालचाल होते त्याच्यावरती नजर ठेवण्यासाठी किल्ले बांधले जायचे, हे जलदुर्ग बांधले जायचे. आणि त्याच्याचमुळे ह्या किल्ल्यावरती जास्तीत जास्त बुरुज आणि तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. आता मी चाललो इथल्या बुरुजावरती. मित्रांनो, त्या दरवाज्यातून आपण पुढे आलो महादेवाच्या मंदिराच्या पुढे आणि बुरुजावरती थोडा टेहळणी केली आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली असणारा हा दरवाजा जो आपल्याला उत्तरेकडे नेतो, तर त्या दरवाज्याने आपण चाललो आता खाली. खाली असलेला लांबच लांब असलेली आपली तटबंदी पाहू आणि बघूया तिथे अजून खूप सुंदर असे नजर आहेत. दरवाज्यातून आतमध्ये आलो की आपल्याला आणखीन एक बुरुज पाहायला मिळतो ज्या ठिकाणी ही तोफ तुम्हाला दिसत असेल समुद्राच्या दिशेने रोखलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ही तोफ खूप मोठी आहे. या किल्ल्याच्या बुरुजांच्या प्रत्येक जंग्यामध्ये आपल्याला अशा समुद्राकडे रोखलेल्या तोफा पाहायला मिळतात. तर मित्रांनो, तुम्हाला दिसलं असेल आपण त्या दरवाज्यातून आत्ता आलो खाली आणि सगळी तटबंदी आहे. लांबच लांब पूर्ण किल्ल्याच्या खालपर्यंत गेलेली अशी तटबंदी आहे. आणि आत्ता आपण आलेलो आहोत इथे तुम्हाला दिसत असेल हा छोटासा दरवाजा. तर या छोट्याशा दरवाजातून आपण वरती येऊ शकतो. जर आपण लाईट हाऊसच्या इथे गाडी पार्क केली असेल, मी तुम्हाला दाखवतो दरवाजा. सॉरी, तिकडचं जेवणाचं. सो आता आपण आहोत पश्चिमेकडील भागात आणि इकडे आहे खाली आहे लाईट हाऊस जिथे पार्किंग करून वरतून मग ह्या रस्त्याने जसे हे येतात तसं आपल्याला यायला लागतं ह्या पायऱ्यांवरून. जेव्हा लाईट हाऊसचं काम झालं तेव्हा या पायऱ्यांची बांधणी झाली असावी कारण की पायऱ्या जुन्या दिसत नाही आहेत. आणि असं मग इकडे यायला लागतं. या छोट्याशा दरवाजाने मग आपल्याला आतमध्ये जायला लागतं. हा उत्तरेकडील भाग म्हणून आपला मेन किल्ला ह्या बुरुजाच्या मागे. तर आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण ह्या लाईट हाऊसमध्ये सुद्धा जाऊ. आणि आता पावसाळा आहे त्याच्यामुळे कदाचित बंद असेल तो, पण तरी आपण ट्राय करू ते जाण्याचा. आणि तिथून किंवा त्या तिथून पूर्णपणे आपल्याला किल्ल्याची जी लांबच लांब असलेली तटबंदी आहे ती पाहायला मिळते. आणि खूप छान असा किल्ल्याचं दृश्य तिथून आपल्याला भेटतं. सो जस्ट आता आपण चाललेलो तिकडे खाली, म्हणजे ही पूर्ण उतरणं आहे, तिकडून आपण खाली जाणार आहोत. आणि तिकडून जो आहे तो आपला तिसरा दरवाजा आहे. तर दोन दरवाजे तुम्ही दाखवले, मुख्य दरवाजाने आपण आलो दुसरा हा दरवाजा जो लाईट हाऊसच्या इकडून जातो आणि तिसरा दरवाजा जो आहे तो खालच्या साईडला. तो आता आपण तिकडे चाललेलो. तर आता आपण आलो उत्तरेकडील भागात आणि इकडे हा दरवाजा आपण क्रॉस केला की आपल्याला लगेच दोन खोल्या पाहायला मिळतात, एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला. तर या दोन्ही खोल्या इथे जे शिपाई होते त्यांच्या विश्रामासाठी वगैरे आणि इथून नजर वगैरे शत्रूवरती नजर वगैरे ठेवण्यासाठी असाव्यात असं थोडक्यात नजरेस पडतं. किल्ल्याचा वरचा भाग थोडासा ढासळलेला आपल्याला पाहायला मिळतो, परंतु इथल्या भिंती अजूनही शाबूत आहेत. किल्ल्याची चोरवाट.
या किल्ल्याची रोड म्हणजे तिसरा दरवाजा जो मी बोलत होतो ना तो हा आहे, अर्थी किल्ल्याच्या एकदम खाली टोकाला, आणि बाकीचे दोन दरवाजे वरती आहेत. हा आहे तो दरवाजा किंवा तिसरी वाट. आणि आता आपण बघूया आणखीन या खालच्या भागात काय आहे. सो इथे एक आम्हाला शिल्प दिसतोय, या ठिकाणी एक शिल्प दिसतोय आम्हाला. किल्ल्याच्या सर्वात शेवटी शेवटच्या टोकाला, आणि हा इथला सर्वात शेवटचा बुरुज, या ठिकाणी आपल्याला प्रत्येक जंगलामध्ये आपल्याला टोपा पाहायला मिळतात. आणि इथे हा जो आहे मानलेला एक टप्पा आहे, त्याची काही ओळख म्हणून खरंच हा टप्पा असावा. तो इकडे या मित्रांनो, आपण आता सगळ्यात शेवटच्या टोकाला आहोत, आणि इथून तुम्ही बघितला त्या ठिकाणी आपला चोर दरवाजा, तिकडे आहे एक शेवटचा बुरुज ज्यावरती तोफा रोखून ठेवलेल्या आहेत, आणि हा सगळी तटबंदी आहे. आणि इकडच्या भागाला आणखी एक दरवाजा दिसतोय. सो हा जो दरवाजा आहे तिकडे खाली असलेलं जे बंदर आहे म्हणजे जिथून या बोटी किल्ल्याला लागायच्या त्याचा हा भाग आहे. तर आता आपण आहोत किल्ल्याच्या खालच्या भागामध्ये, आणि इथे आहे बंदर. धक्का आहे त्या ठिकाणी त्या काळी बोटी लागत असाव्या, आणि मग या दरवाज्याने किल्ल्यात सामानाची वगैरे वाहतूक जी आहे ती होत असावी. सो हा तो दरवाजा आहे, आणि किल्ल्याचा सर्वात शेवटचा टोक आहे, त्याच्या पुढे किल्ला संपतो. सो आता आपण उत्तर भाग सगळा पूर्णपणे फिरून घेतलेला आहे. सो आता आपण उत्तर भाग पूर्णपणे फिरून घेतलेला आहे, आणि खूप छान असे नजारे आपल्याला या किल्ल्यावरती पाहायला मिळाले. सगळीकडे ग्रीनरी आहे, पावसाळा आहे. सो आता आपण जाऊया इथून दक्षिणेकडे, जिथे आहे आपला जिथून आपल्याला कोरलाई गावाचं दृश्य आणि त्याच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडे असणाऱ्या समुद्राचं आणि खाडीचं सुंदर असं दर्शन आपल्याला होतं. सो आता आपण जाऊया चर्चमध्ये, आणि चर्च पाहूया, आणि चर्चच्या मागचा भाग तिथे काय आहे ते पाहूया. सो चला आता. चर्चच्या मागे इकडे आपल्या बाजूला एक छोटीशी पायवाट दिसते, आणि तिकडे एक दरवाजा आहे तुम्ही बघू शकता. तर ह्या चर्चच्या मागे आणखीन एक बुरुज म्हणजे दोन बुरुज, आणि हा छोटासा दरवाजा पाहायला मिळतो. त्याच्यावर देखील आपल्याला एक शिलालेख आढळतो, तो देखील पोर्तुगीजांचाच आहे. चर्चच्या मागील या छोट्याशा दरवाज्यातून जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा पंचकोनी अशा बुरुजांच्या आतून आपण दक्षिणेकडील भागामध्ये प्रवेश करतो. आणि हे बुरुज तुम्ही बघू शकता, यांची रचना जी आहे ती पंचकोनी आहे. तर मित्रांनो, आता आपण आहोत दक्षिणेकडील सर्वात शेवटच्या टोकावरती, आणि इथून मागे तुम्हाला दिसत असेल तर हा आहे कोरलाई गाव, आणि याच्या बाजूला असणारा हा पश्चिमेकडील समुद्रकिनारा, आणि पूर्वेकडील आपली कुंडलिका नदीची खाडी. सो इथून खूप छान दृश्य आहे, आणि खाली तुम्हाला जे सिमेंटचे बंधारे किंवा जे जागा दिसते त्या ठिकाणी मच्छी जी आहे ती सुकवली जाते, कारण या गावचा मुख्य व्यवसाय जो आहे तो मच्छीमारी आहे. त्यामुळे मच्छी सुकवण्यासाठी हे खळे आहेत, त्यांना खळे म्हणतात. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी मच्छी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला सुकवलेली पाहायला मिळते, कारण आपण त्याच्या बाजूनेच वरती येत असतो. सो असा हा आपला कोरलाई किल्ला, आणि इथून दिसणारं हे मनमोहक असं दृश्य. आता मी आहे सर्व शेवटी, आणि इथे जोरात एवढी हवा येते की माझी टोपीसुद्धा आली आहे. मागे जो दिसतोय तो आपला कोरलाई गाव आहे. आपण किल्ल्यावरती येऊ शकतो, खाली दिसत असेल तो आहे महादेव मंदिर.
की ही वाट तुम्हाला इथे खाली दिसत असेल, तर ही आहे ती छोटीशी वाट जिथून आपल्या फोर व्हीलर आणि बाईक अगदी त्या दीपमाळी पर्यंत जातात आणि तिथे पार्क करून मग आपण वरती येतो. सो तुम्ही बघू शकता बाजूला डायरेक्ट फेसळणारा असा समुद्र आहे आणि छोटीशी ही वाट. आपला आजचा हा कोरलाई किल्ला या कुंडलिका नदीच्या खाडीवरती वसलेला असा हा कोरलाई किल्ला आणि या कोरलाई गावाच्या ज्या गावामध्ये मिश्रित भाषा बोलणारे लोक म्हणजे पोर्तुगीज आणि मराठी भाषा बोलणारे लोक आजही आढळून येतात, तर अशा या कोरलाई किल्ल्यात आज आपण भटकंती केली. सो आपली ही आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोचवा. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अंकुर पोवळे व्लॉग्स म्हणजेच AP व्लॉग्स. सो मी अंकुर आता घेतो आहे तुमची रजा, भेटूया आपण आणखीन एका नवीन अशा भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.